नमस्कार। आज आपल्याला पुढची शेवटची पद्धत जी आहे केरीत के पद्धत त्याला केरीत म्हणतात, केरीत किंवा के मेथड इंग्लिश मध्ये त्याला आपण के मेथड म्हणूयात आणि मराठीत के रीत किंवा के ची पद्धत। आता के ची पद्धत म्हणजे काय थोडक्यात सांगतो। सपोज ए बी सी आर ई कंटिन्यू प्रोपोर्शन देन काय लिहितो आपण ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के मान ए बी सी या परंपरिक प्रमाणात आहे म्हणून ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर के। मग दोघांबरोबर के घ्यायचं बघा, याच्या बरोबर पण के याच्या बरोबर पण के ए बरोबर भागिले बी गुणिले वही ए ची किंमत बी के आणि बी बरोबर भागिले सी किंमत झाला सी के। हा बी बरोबर सी के झाला इथं बी ची किंमत सी के टाका आणि गुणिले के 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 म्हणजे के चा वर्ग होईल। म्हणजे बघा बी ची किंमत मिळाली सी के, काय नाही केलं याच्या बरोबर के याच्या बरोबर के भागिले गुणिले केलं फक्त ही किंमत चौकोन केली। इथं बी ची किंमत आहे बी म्हणजे सी के बी ची किंमत सी के हा के म्हणून सी के वर्ग झाला। जर चार संख्या असतील ए छेद बी बी छेद सी आणि सी छेद बी म्हणजे ए बी सी डी आर कंटिन्यू प्रोपोर्शन जर ए बी सी डी या परंपरिक प्रमाणात असतील तर बरोबर के ए बरोबर पहिल्या बरोबर के दुसऱ्या बरोबर के आणि तिसऱ्या बरोबर के। शेवटचं शॉर्टकट सांगतो, शेवटचं भागिले डी गुणिले करायचं डी तिकडे गेला सी बरोबर डी के इथं बी आहे हा सी तिकडे जाईल पण सी ची किंमत टाकल्यावर फक्त के चा वर्ग करायचा के वर्ग के चा आणि इथं ए बरोबर वरती ए हा बी तिकडे गुणिले होईल ही किंमत तिकडे टाकली तर डी के घन होईल। परत पाहा बरं का, ठीक आहे बरोबर के मानलं सी ची किंमत डी के मग बी ची किंमत डी के डी के वर्ग आणि ए ची किंमत डी के चा घन या किमती माहीत असतील तर यू कॅन सॉल्व एक्झाम्पल्स व्हेरी इझिली, तुम्ही त्यावरची उदाहरणे सहज सोडू शकता। पाहूयात आपण सोडत खरंच सोडतो का बघूया। जर इफ ए अपॉन बी इज इक्वल टू आता पहिलं जर जे हे झालं कंटिन्यू प्रोपोर्शनच आणि जर नुसतं प्रमाण असतील ए बी सी डी या समजा ए बी सी डी या प्रमाणात आहे प्रमाण म्हणजे साधं प्रमाण आर ई कंटिन्यू शब्द नाहीये परंपरिक शब्द नाही आला म्हणजे काय करायचं नुसतं प्रमाण आहे म्हणजे पहिली भागिले दुसरी आणि तिसरी भागिले चौथी याला म्हणतात प्रमाण। हे झालंय आपलं याला प्रमाणात म्हणतात पहिली भागिले दुसरी बरोबर तिसरी भागिले चौथी याला प्रमाणात म्हणतात। मग या चौघांपैकी तीन दिल्या चौथी काढायची तर तिरकस गुणाकार बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही काढू शकता आणि ह्याचं के पद्धतीने बरोबर के पहिल्या बरोबर के आणि दुसऱ्या बरोबर के भागिले बी गुणिले होईल बी के आणि सी बरोबर बी के होईल याच्या किमती वेगळ्या बघा नुसत्या प्रमाणाच्या म्हणजे आर इन प्रपोर्शन। तर इथे गणित बघा पहिलं इफ ए छेद बी बरोबर सी छेद डी बघा ए छेद बी बरोबर सी छेद डी देन शो दॅट तर दाखवा काय दाखवा पाच गणित बघा इथं लिहित गणित पाच वजा तीन सी पाच बी वजा तीन डी बरोबर सात वजा दोन सी आणि सात बी वजा दोन डी त्यांनी आज सांगितलं बघा इंग्लिश मध्ये इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी देन शो दॅट हे दोघं सारखे दाखवायचे जर ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल के पद्धती सोडवायचं आपल्याला गणित मराठीमध्ये जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर दाखवा हे दोघं सारखे दाखवा। मग मी काय केलं ए बी सी डी या प्रमाणात आहेत आर इन प्रपोर्शन पहिली भागिले दुसरी बरोबर बरोबर के पहिल्या बरोबर के दुसऱ्या बरोबर के भागिले गुणिले झाला म्हणजे ए ची किंमत बी के सी ची किंमत बी के। आता मी एल एच एस म्हणजे डावा घेतो ही डावी बाजू पाच ए वजा दोन सी आणि पाच बी वजा तीन बी काय केलं मी एल एच एस डावी बाजू चला ए ची किंमत टाकूया पाच गुणिले बी के तीन गुणिले सी ची किंमत टाका डी के पाच बी आहे का इथं नाही ए ची सी चीच माहिती आहे इथं सर आणि डी आहे का याच्या इथं ए ची फक्त ए ची सी ची किंमत आहे ए ची सी ची टाकायची पाच बी के
तीन डेके इतपन के इतपन के म्हणजे के कॉमन घ्या इथे 5 बी राहील आणि 3 डी राहील आणि खाली 5 बी वजा 3 डी होईल बरोबर कॅन्सल उत्तर काय आलं के बरोबर आता काय घेणार आरएचएस उभा 7 ए वजा 2 सी 7 बी वजा 2 डी परत याची किंमत टाका 7 ए म्हणजे काय बी के आणि 2 डीके छेद 7 बी वजा 2 डी याची किंमत टाकली सी ची किंमत इथं के के कॉमन घ्या 7 बी वजा 2 डी आणि खाली 7 बी वजा 2 डी एलएचएस आणि आरएचएस सारखं आलं बघा डाबा आणि उभा सारखं आलं मग डाबा बरोबर उभा एलएचएस बरोबर आरएचएस म्हणून हे पाचे मग हे झालं की हे उत्तर नाही असेल जे गणित होते पुन्हा सांगतो नुसतं प्रमाणात आहे ओनली प्रपोर्शन आहे ओनली प्रपोर्शन असेल तर पहिलं भागे दुसरं बरोबर तिसरं भागिले चौथं बरोबर के पहिल्या बरोबर के दुसऱ्या बरोबर के एची किंमत बी के सीची किंमत डी के आणि मग एलएचएस बरोबर डावी बाजू घेतली बघा त्यात फक्त एची सीच्या किमती टाकल्या कॉमन घेतला के उत्तर के आलं उजवी बाजू घेतली एची सीच्या किमती टाकल्या के कॉमन घेतला के आलं दोन्ही पण के के आले बघा म्हणजे साधं प्रपोर्शन असेल सिंपल प्रपोर्शन तर गणित खूप सोपी असतात फक्त आता कंटिन्यू प्रपोर्शन आलं तर के पद्धतीने सोडवायचं बघा साधं सरळ सरळ आहे पण कंटिन्यू आलं परंपरित आलं पहिलं भागे दुसरं दुसरं भागे तिसरं बरोबर के पहिल्या बरोबर के दुसऱ्या बरोबर के इथं बी ची किंमत सीके याची किंमत बी के पण हा बी राखल्यामुळे बी ची किंमत सीके आणि याची किंमत सी के वर्ग होईल चौघ असती तर सी बरोबर डी के बीची किंमत काय होईल बीची डी के वर्ग आणि याची किंमत डी के घन होईल तर हे गणित तुमचं आता लिहून झालं असेल सिम्पल प्रपोर्शन आहे आता आपण कंटिन्यू चेक घेऊया कंटिन्यू म्हणजे परंपरिक प्रमाणाचे गणित घेऊया सोपं आहे कंटिन्यू सुद्धा पहा पुस्तकामध्ये जवळजवळ मी सोडवलेली उदाहरणं 74-75 वरची सगळी घेतली आहे 76 पानावर या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल आहे बघा ए बी सी या परंपरिक प्रमाणात आहे सिद्ध करा ए अधिक बी चा वर्ग छेद ए बी बी अधिक सी चा वर्ग छेद बी सी बघा हे तुम्हाला दाखवायचं आहे आता ए बी सी आर ई कंटिन्यू प्रपोर्शन शोध्या सिद्ध करा बरोबर आहे बघा आता ए बी सी या परंपरिक प्रमाणात आहेत आर इन कंटिन्यू प्रपोर्शन म्हणून पहिली भागिले दुसरी बरोबर दुसरी भागिले तिसरी बरोबर के मग पहिल्या बरोबर के दुसऱ्या बरोबर के आता हे पहिलं करायचं सी के शॉर्टकट म्हणून ए बरोबर सी के चा वर्ग होईल ए बरोबर सी के चा वर्ग होईल आलं का लक्षात मग आता एलएचएस डाबा ए अधिक बी कंसाचा वर्ग छेद ए बी आता ए ची किंमत टाकतो बघा ए ची किंमत सी के वर्ग बी ची किंमत सी के कंसाचा वर्ग ए ची किंमत सीके वर्ग आणि बी ची किंमत सीके आता ह्या कंसामध्ये मला कॉमन घ्यायचे कॉमन घेताना मला कंस करावा लागेल म्हणून हा मोठा कंस आहे ना हा या काय करतो तुम्ही असं म्हणतो का केलं असं आतमध्ये कॉमन घ्या इथं सी आहे इथं सी आहे एक सी कॉमन सी सामायिक घ्या इथं सी इथं सी सी सामायिक घेतला के वर्ग आणि के चा एक घात के वर्ग आणि के चा एक घात ना आणि के चा एक घात आहे के पण कॉमन घ्या सी सी बाहेर गेला एक के गेला मग एक के राहील दोघं बाहेर गेले सी पण बाहेर गेला के पण बाहेर गेला म्हणजे एक राहील आणि खाली याच ठेवतो सी के वर्ग गुणिले सी के मुद्दा पण ठेवतो आता मोठा ब्रॅकेट केला होता तो काढून टाकतो मी आता कारण का फक्त तो सामायिक घेण्यासाठी कॉमन घेण्यासाठी केला होता आता तो काढून टाकल्यावर आतल्या म्हणजे सीचा पण वर्ग होईल
के चा पण वर्ग होईल आणि या कंसाचा पण वर्ग होईल सी स्क्वेअर के स्क्वेअर आणि ब्रॅकेट स्क्वेअर आणि भागिले सी गुणिले सी सी स्क्वेअर सी 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 वर्ग सी चा एक घातली का दोन घातली आणि के वर्ग आणि के असंच ठेवतो मुद्दा तुम्हाला कॅन्सल करायचा आहे म्हणून मग राहिलं के अधिक एक चा वर्ग खाली राहिलं के आता आर एच एस म्हणजे उभा घेतो उजवी बाजू बी अधिक सी चा वर्ग छेद बी सी बी म्हणजे सी के बघा अधिक सी चा वर्ग छेद सी के गुणिले सी पुन्हा पुन्हा कॉमन घ्यायचे म्हणून वर्ग करतो चौकोन मोठा कंस करतो इथं सी आहे इथं सी आहे दोघांमध्ये सी कॉमन सामायिक घ्या इथं के आहे पण इथं के नाहीये म्हणजे के काय सामायिक निघणार नाही कॉमन निघणार नाही मग कंस कोण राहील सी गेल्यावर राहील के सी बाहेर गेला कॉमन घेणे सामायिक घेणे म्हणजे भागणे म्हणजे एक राहील खाली सी गुणिले सी सी वर्ग आणि के आता मोठा कंस काढून टाकतो बाय सी आहे बघा सी चा वर्ग आणि कंसाचा वर्ग होईल भागिले सी वर्ग के सी वर्ग सी वर्ग केले के अधिक एक चा वर्ग छेद के बरोबर के अधिक एक चा वर्ग छेद के प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के के प्लस वन ब्रॅकेट सो एन एच एस इज इक्वल टू आर एच एस म्हणून डाबा बरोबर उभा म्हणून हे हे इथं परत यायचं अशा पद्धतीने आपण के पद्धत वापरू शकतो ठीक आहे आता आणखी एक बघा तिसरं गणित पान नंबर 76 वर तिसरं गणित आहे काय शोधायचं ए छेद बी बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेद बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग डाबा एल एच एस ए छेद बी ए किती आहे बरोबर सीके वर्ग आणि बी म्हणजे कोण आहे सीके काय राहील सी सी एल इथे दोन येतो इथे एक आहे म्हणजे फक्त एक के राहील बघा के वर्ग म्हणजे दोन येतो खाली के एक के कॅन्सल झाले एक राहील शिल्लक आर एच एस उभा ए वर्ग ए बी आणि बी वर्ग बी वर्ग बी सी आणि सी वर्ग किती बघा ए चा वर्ग ए चा वर्ग बघा वर्ग आहे स्क्वेअर याची किंमत सीके वर्ग आहे सीके स्क्वेअर आहे त्याचा पण स्क्वेअर त्याचा पण वर्ग आहे याची किंमत सीके वर्ग आहे सीके स्क्वेअर बी ची किंमत सीके प्लस बी वर्ग सीके चा वर्ग सीके ब्रॅकेट स्क्वेअर आता बी सीके त्याचा स्क्वेअर त्याचा वर्ग आहे बी सीके सी आणि सी स्क्वेअर प्रत्येक कंसाचा वर्ग करा स्क्वेअर करा ब्रॅकेटचा स्क्वेअर सीचा स्क्वेअर के रेस टू फोर के वर्गाचा वर्ग म्हणजे चौथा घात होईल सी 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 वर्ग के वर्ग के चा घात म्हणजे के घन कंसाचा सी चा वर्ग के चा वर्ग सी स्क्वेअर के स्क्वेअर सी स्क्वेअर के रेस टू फोर सी चा वर्ग के चा वर्ग सी स्क्वेअर के स्क्वेअर इथं सी 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 स्क्वेअर सी वर्ग म्हणजे के तसाच सी वर्ग तसा इथं सी वर्ग सी वर्ग सी वर्ग टेक कॉमन के चौथा के तिसरा के दुसरा के चा दुसरा कॉमन निघेल लहान चौथा तिसरा दुसरा फोर्थ क्यूब आणि स्क्वेअर आहे लहान फोर स्क्वेअर आहे सी दोन होते बाहेर गेले चार पैकी दोन गेल्यावर दोन शिल्लक राहिले दोन बाहेर गेले तीन पैकी दोन गेले एकच राहिला सी वर्ग गेला के वर्ग गेला सगळंच गेलं एक राहिलं सी वर्ग सी वर्ग सी वर्ग इथं के इथं के इथं के नाहीये के कॉमन निघणार नाही कंसात कोण राहील के स्क्वेअर इथं के सी वर्ग बाहेर गेला एक ब्रॅकेट कॅन्सल सी वर्ग कॅन्सल के वर्ग आला के वर्ग आला हे काय ए छेद सी आहे सॉरी ए छेद सी म्हणजे काय झालंय इथं सी पाहिजे सी के वर्ग याची किंमत सी के वर्ग सी तशी सी सी गेला के वर्ग आला एच एस बरोबर आर एच एस डाबा बरोबर उभा पण गणित द्यायचं अशा पद्धतीने आपण के पद्धत शिकलेलो आहोत के पद्धतीचे आणखी दोन तीन गणित आहेत चला लगेच घेऊयात आपण ती 4.5 मधलं पाचवं गणित आहे बघा पहा
सोपी सोपी येते पहिले बघा मला असं वाटतं तुम्ही त्याला ट्राय करा बघा तिसरे घेतो की त्यातलं वाटलं किंवा पहिलं ए अधिक बी अधिक सी बी वजा सी बरोबर ए बी वजा सी वर ही रेषा घेतली बघा ए अधिक बी अधिक सी आणि बी वजा सी डाबा डाबा चला ए ची किंमत सी के वर गई बी ची किंमत सी के सी तसाच बी ची किंमत सी के आणि सी तसाच बघा तिघांमध्ये सी कॉमन निघेल सी 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 के इथे नाही येत मग सी बाहेर करा के वर्ग के अधिक एक सी बाहेर करा कॉमन घेणे म्हणजे भागणे सामायिक घेणे म्हणजे भागणे सी भागिले सी एक राहील इथून पण सी बाहेर निघेल इथं राहील के आणि वजा एक के मायनस वन सी 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 स्क्वेअर बरोबर इकडं उभा आर एच एस ए बी मायनस सी स्क्वेअर ए म्हणजे सी के वर्ग सी के स्क्वेअर बी म्हणजे सी के आणि सी स्क्वेअर तसंच सी 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 वर्ग आणि के चा घन होईल बघा वर्ग आणि वजा सी वर्ग सी वर्ग कॉमन घ्या सी चा वर्ग कॉमन घ्या तर के घन वजा एक घन होईल सी वर्ग आता सूत्र आहे बघा ए घन वजा बी घन घन दाखवून ठेवा ए वजा बी घन दाखवून ठेवा क्यूब दाखवून ठेवा ए वजा बी आणि दुसऱ्या काय असतं पहिल्याचा वर्ग वजा एक म्हणा अधिक दोघांचा गुणांक दुसऱ्याचा वर्ग बघा बरं याला घन दाखवून ठेवा क्यूब दाखवून ठेवा के वजा एक आणि दुसऱ्या काय असतात के चा वर्ग वजा एक म्हणा अधिक के गुणले के आणि दुसऱ्याचा वर्ग मला वाटतं हे झालं सी वर्ग के वर्ग अधिक के आणि के वजा एक बरोबर उभा असे तुम्हाला मी उरलेले सोडून दाखवू शकतो विशेष काहीच नाही त्याच्यामध्ये सोडवता आले पाहिजे गणित पहा दुसरं एल एच एस डाबा ए वर्ग अधिक बी वर्ग आणि बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर आहे का बघा याच्यामध्ये ठीक आहे हा हे गणित मी पुढच्या तासात सोडून देतो धन्यवाद.